ठिकाणी मोडून काढलेले आहे याबद्दल आपल्याला आभार मानतो. खऱ्या अर्थानं शिवसेना प्रमुखाने आपल्याला शिकवलेलं आहे. अशी अनेक पाठबुळे येतील, अनेक दानवे वळवळतील, पण या दानव्यांची वळवळ बंद करण्यासाठी मी आपल्याला आज शब्द देतो की त्यांच्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जाऊन त्यांना उत्तर दिल्याशिवाय. चांगल्या पद्धतीनं या जिल्ह्याची आणि शहराची आपण विकासाच्या मार्गावर असताना त्यांना कळून चुकलेलं आहे की येणाऱ्या पुढच्या सगळ्या निवडणुका आता शिवसेना या ठिकाणी सोडत नाही आणि त्यामुळं अशा प्रकारचे बेछूट आरोप आपल्यावर केले जात आहेत. म्हणजे उपाटा गटाकडून असेल, संपलेला उपाटा मी म्हणतो, संपलेल्या उपाटा गटाकडून असेल, या बावड्याकडून असेल आणि कुणाकडून असेल. आणि मग यांनी पालकमंत्री असताना आजपर्यंत संधी होती एवढी कामं कधी करून दाखवली नाही. 4000 कोटी म्हणजे काय, यांच्या उभ्या आयुष्यात जिल्ह्यासाठी यांनी बजेट आणलं नसेल, ते एक दिवसामध्ये मी घेऊन आलो. पुढच्या काळामध्ये 1000 कोटी बजेट आणि त्यांनी